मी सुनीता, मी 40 वर्षाची आहे. माझ्या लग्नाला जवळपास 18 वर्ष झाली. मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे. माझा नवरा एका फॅक्टरीमध्ये कामाला आहे आणि आमच्यात सर्व काही ठीक चाललं होतं. परंतु आमच्या घरामध्ये मी, माझा नवरा, माझी 2 मुले आणि सोबत सासू सासरे असे आम्ही 5 जण राहत होतो. 5 जणांचं आमचं कुटुंब होतं. गेले 5-6 वर्ष माझे एका बाहेरील तरुणासोबत लफडं चालू होते आणि हे लफडं कोणालाच माहिती नव्हतं. माझा नवरा माझ्यावरती खूप प्रेम करायचा. माझ्या मुलांचे शिक्षण चालू होते. खर्च वाढत होता. खूप खर्च वाढला होता आणि माझ्या नवऱ्याच्या पगारामध्ये ह्या सर्व गोष्टी काय भागत नव्हत्या. त्यामुळे आता पैशाची गरज आम्हाला खूप भासत होती. पैसा हा खूप लागणार होता आणि माझ्यासोबत लफडं होतो तो मला वेळेला पैसा द्यायचा आणि म्हणूनच मीही त्याला जे हवं ते देत होते. तो मला बाहेर हॉटेलवर घेऊन जायचा आणि त्या दिवशी मी फक्त त्याचीच बायको असायचे. अशा प्रकारे आम्ही वागायचो. त्याला जसं जे हवं आहे तसं सर्व काही सुख द्यायचा प्रयत्न मी करायचे आणि त्या बदल्यात तो मला भरपूर सारे पैसे देत होता आणि ते पैसे मी घरातल्या गरजा भागवण्यासाठी वापरत होते. आता हळूहळू या सर्व गोष्टींची खबर ही घरी असणाऱ्या माझ्या सासूला कळू लागली होती. माझी सासू ही माझ्यावरती डोळा ठेवूनच होती कारण मी फोनवरती बोललेलं ती पाहत असायची आणि ती मला भांडत देखील असायची. तिला वाटायचं की मीही असलं काही करायला नको. परंतु मी सुद्धा हे सर्व काही पैशासाठीच करत होते ना आणि तो पैसा मी घरातच वापरत होते. घरातल्याच गरजा भागवत होते. त्याच्याकडून भेटणारा पैसा हा मला खूप भेटायचा म्हणूनच मी त्याच्यासोबत राहत होते आणि इच्छा अपेक्षा पूर्ण करत होते. परंतु माझ्या सासूला या गोष्टी पटत नव्हत्या. तिला माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये नाक घालायची सवय होती. तिला माझी प्रत्येक गोष्ट ही खूपच असायची. मी तिला सारखं धमकी द्यायची आणि तिच्या नवऱ्याला सांगायची सुद्धा, बोलायची सुद्धा. मी एके दिवशी विचार केला, माझ्यात काहीही सुधारणा होईल असं मला वाटत नव्हतं कारण मला चांगलाच पैसा मिळत होता आणि आता मला फक्त तो हवा होता. आता आमचं एकमेकांवरती प्रेम देखील खूप झालं होतं. एकमेकांवरती प्रेम करत होतो आम्ही. आता आम्ही लग्न करणार होतो असा विचार देखील आम्ही केला होता. किती दिवस हॉटेलवरती बाहेर लपून छपून भेटायचं. एकमेकांवरती प्रेम आहे तर लग्न करूयात असा विचार आमचा झाला होता. परंतु मला 2 मुलं होती. माझ्या मुलीचं देखील लग्न होणार होतं आणि मुलाचं देखील शिक्षण हे होणार होतं. ह्या गोष्टी माहीत होण्या अगोदरच मी त्याच्यावरती पाऊल उचलायचा निर्णय घेतला. माझ्यासोबत ज्याचं लफडं होतं त्याचं नाव होतं रवी. मी रवीला सांगितलं की रवी, माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला पैसे हवेत. तो मला म्हणाला, तुला जेवढे पैसे हवेत तेवढे देतो परंतु आपण लग्न करूयात. रवी हा लग्नासाठी माझ्या मागेच लागला होता. मी हे आता माझ्या निर्णयावरती ठाम होते. मी त्याच्या आधी माझ्या नावावर होती ती सर्व प्रॉपर्टी करायचा विचार केला. तसं मला रवीनेच भरीवरती घातलं होतं. तो माझ्या नवऱ्याच्या नावावरती काहीच ठेवू नको असं म्हणत होता. जे काही आहे, शेती, घर, सासूच्या नावावरती होतं, ते माझ्या नावावरती करायचं होतं. परंतु
सासू हे कधीच होऊ देणार नव्हती, मला माहीत होत. म्हणूनच मी माझ्या सासूला तळ्यावर आणण्यासाठी, ताळ्यावर आणण्यासाठी एक प्लॅन तयार केला. मी माझ्या नवऱ्याच्या नजरेत माझ्या सासूला पाडण्यासाठी तिच्याबद्दल मी माझ्या नवऱ्याला काहीही सांगत असायचे, जसं ती माझ्या नवऱ्याला सांगत होती. जसं तिला माझं वागणं बोलणं खूपच होतं, तसं आता मलासुद्धा ती खूपच होती. मग मी माझ्या नवऱ्याच्या नजरेत तिला पाडण्यासाठी तिच्याबद्दल काहीही सांगायला सुरुवात केली. हे मी माझ्या नवऱ्याला घरी आल्यानंतर सांगितलं. तुमची आई माझ्यावरती संशय घेते, सोबतच मला म्हणते की माझ्या मुलाच्या जीवावरती जगतेस, बसून खातेस, कुठूनही पैसा कमवून घेऊन येत जा, कोणतंही काम कर पण पैसे घेऊन ये. ह्या सगळ्या गोष्टी मी माझ्या नवऱ्याला कान भरून सांगितल्या आणि म्हणूनच त्यांनीच मला एका माणसाचा नंबर दिला आहे. हे सर्व काही सांगितलं. त्या माणसाकडे जा मला म्हणतात, त्याच्या इच्छा पूर्ण कर असं त्या मला म्हणतात, त्याच्यासोबत रात्ररात्र घालव, तो पैसे तुला देईल, ते घेऊन ये असं आई मला म्हणतात. तुमच्या आईने मला हे सर्व काही सांगितलं आहे असं मी माझ्या नवऱ्याला सांगून टाकलं. माझ्या नवऱ्याला हे गोष्ट खरी वाटत नव्हती. मुद्दाम मी त्याच्यासमोर रवीला फोन केला आणि त्यावेळी माझ्या नवऱ्याचा विश्वास पटला. त्याने रागाच्या भरात वेगळाच निर्णय घेतला. माझा नवरा म्हणाला, आई तू काहीतरी काम, तुझ्याकडे काहीतरी काम आहे, त्या कामासाठी तुला गावी बोलवलं आहे. मला कालच फोन आलता बघ असं म्हणून त्या आईला म्हणाले, मी तुला आई गावी सोडून येतो, आणि माझ्या सासूला घेऊन गेला. माझा नवरा त्याच्या आईला गावाकडे सोडण्यासाठी घेऊन चालला होता आणि एका ठिकाणी रानामध्ये कोणीही बघणार नाही अशा ठिकाणी जाताच त्याच्या आईला म्हणजेच माझ्या सासूला त्याने विहिरीमध्ये ढकललं आणि म्हातारी पडलेल्या ठिकाणीच मेली. त्याने माघारी येऊन मला सांगितलं, माझ्या अंगावर काठा उभा राहिला होता, मला काहीच कळत नव्हतं की काय करावं, एवढा मोठा कांड माझ्या नवऱ्याने केलं होतं. म्हातारीची बॉडी पोलिसांना सापडली, पोलिसांनी त्यांचा तपास सुरू केला आणि थेट आमच्या घरी आले. माझ्या नवऱ्याने सांगितलं, गावाकडून फोन आला होता म्हणून मी तिला म्हणालो की मी गावाकडे जाऊन येतो. आणि त्यानंतर मी तिला भरपूर शोधलं, परंतु तिचा आणि माझा काही पत्ताच लागला नाही. मला काहीच कळत नव्हतं की माझ्या आईसोबत काय झालं असावं, पोलिसांनी देखील काय केलं, पंचनामा केला आणि मेल्यानंतर सर्व असणारी जमीन घर माझ्या नवऱ्याच्या नावावरती झालं. आता तेच सर्व काही मला माझ्या नावावर करायचं होतं. तुम्ही एक काम करा असं मी नवऱ्याला म्हणाले, तुम्ही हे सर्व काही माझ्या नावावरती करून टाका असं मी नवऱ्याला सांगितलं. कारण पुढे जाऊन आपल्याला आपल्या मुलांची लग्न देखील करायची आहेत, त्यासाठी तुम्ही हे सर्व काही माझ्या नावावरती करून टाका. माझा नवरा देखील ते सर्व काही माझ्या नावावरती करायला तयार झाला होता, कारण त्याचं माझ्यावरती खूप प्रेम होतं, खूप प्रेम करत होता तो माझ्यावरती. मी जे सांगेल त्या गोष्टी करायला तो तयार झाला होता. आता
घर आणि जमीन देखील माझ्या नावावरती होती. मी कधीही माझ्या नवऱ्याला सोडून जायला तयार होते आणि रवीसोबत लग्न करायला मोकळे झाले होते. मी रवीला पैशाची मागणी केली. माझ्या मुलीच्या आणि मुलाच्या लग्नासाठी पैसे लागणार होते. रवीला मी 10 लाख रुपये मागितले. त्याने देखील ते 6 लाख 10 लाख रुपये घेऊन माझ्या घरी आला. मी हे सर्व पैसे माझ्या नवऱ्याला माझ्या नवऱ्याने ते पाहिले. त्याने मला विचारले की एवढे पैसे तुझ्याकडे कुठून आले. मला काय सांगावं हे कळेना, माझी बोलती बंद झाली. त्याने ओळखलं होतं. तेवढ्यातच मला रवीचा फोन आला. तो मला म्हणत होता, अगं तू कधी येणार आहेस, लवकर ये, लगेचच जायचं आहे. मी माझ्या नवऱ्याला सोडून पळून जाणार होते हे माझ्या नवऱ्याला समजलं होतं. तरी देखील तो माझा नवरा मला काहीही बोलला नाही. बिचारा शांत राहिला. त्याचं खूप प्रेम होतं माझ्यावरती आणि खूप विश्वास त्याने माझ्यावरती ठेवला होता. बिचारा शांत तिथं पडून राहिला, काही बोलला नाही. फक्त मला एवढंच म्हणाला, सुनीता तुला जे करायचं आहे ते कर, परंतु आपली मुलं मोठी झाली आहेत, त्यांचं भविष्य काय आहे ते विचार कर. या फक्त गोष्टीचा जरा विचार कर. अगं तुझ्या प्रेमाखातर मी माझ्या जन्म देणाऱ्या आईला सुद्धा मारलं आणि आज तू मला सोडून चालली आहेस. मी काहीच विचारणार नाही. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, एक काम करा, हे पैसे ठेवा आणि मुलांचा नीट सांभाळ करा. त्यांच्या लग्नासाठी हे पैसे तुम्हाला कामाला येतील. आणि ते पैसे मी माझ्या नवऱ्यापाशी ठेवले आणि मी स्वतःचे कपडे घेऊन तिथून पळून गेले. मी आता रवीसोबत एका हॉटेलवरती होते. रवीने माझ्यासोबत नाही नाही ते करायला चालू केलं होतं आणि तो माझ्या देखील खूपच माझ्याशी देखील खूपच वेगळं प्रेमाने वागत होता. तो मला दिलेले पैसे हे वापस मागत होता. ते पैसे मी कुठून देणार होते? पैशाच्या बदल्यात तो त्याच्या मित्रांना देखील माझ्यासोबत नाही नाही ते गोष्टी करायला मला आग्रह करत असायचा. मी त्याला म्हणाले, रवी माझं तुझ्यावरती प्रेम आहे आणि म्हणूनच मी तुझ्या प्रेमाखातर इथे आले आहे. तेवढ्यात आज सुनीता, ज्या माणसाने तुझ्यावरती अफाट प्रेम केलं त्या नवऱ्याची तू झाली नाहीस. तू माझी कशावरून होशील? असा रवी मला म्हणाला. आपल्याला लग्न नाही करायचं. माझा तुझ्यावरती विश्वास नाही. माझे माझे पैसे दे, असा रवी मला म्हणू लागला. माझे गेलेले माझी गेलेली अक्कल परत आली. मला चटकन माझं घर समोर दिसलं, परंतु रवी हा मला घरी जाऊ देत नव्हता. तो मला सोडायला तयार नव्हता. तो मला मारू लागला, हनू लागला. मला माझी चूक ही कळत होती, परंतु नीच रवीवरती मी प्रेम केलं होतं. त्या रवीच्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व प्रॉपर्टी माझ्या नावावर करण्याच्या नादात माझ्या सासूला माझ्या हातून मारलं होतं. खूप बऱ्याच चुका माझ्याकडून झाल्या होत्या. यातून मला माफी मिळेल का नाही हे माहिती नव्हतं, परंतु मी रवीचा तिथून मार खाऊन
माझ्या नवऱ्याच्या घरी आले होते. माझ्या नवऱ्याचे असणारे सर्व पैसे घेतले आणि रवीला नेऊन दिले. यामध्ये फक्त रवीने माझी इज्जत घेतलेली, जी गेली ती गेलीच. कारण माझ्यापाशी आता फक्त माझ्या नवऱ्याने माझ्या नावावर केलेलं घर आणि जमीन आणि माझा नवरा, माझी मुलं एवढंच होतं. रवी हा माझ्या आयुष्यातून गेला होता. मला खूप चांगलं वाटत होतं. आत्ता कुठं मला अक्कल आली होती की काय केलं पाहिजे आणि काय नाही ते मला आत्ता समजलं होतं. आत्ता मी नीट वागू लागले होते. आत्ता फक्त आणि फक्त मला नवरा दिसत होता. रवी हा माझ्या आयुष्यातून गेला होता. सोन्यासारखी सासू देखील मी माझ्या हाताने माझ्या चुकीने गमावून बसले होते. हे गोष्ट मी माझ्या नवऱ्याला देखील माहिती होऊ दिली नव्हती. माझ्या नवऱ्याला जे काही आहे ते सर्व काही मी खरं खरं सांगितलं. तो खूप रडला, परंतु त्याने मला काहीही केलं नाही. कारण त्यांना समोर माझी दोन मुलं दिसत होती आणि त्या मुलांकडे पाहूनच त्यांनी मला माफ केलं होतं. आता आम्ही पुन्हा एकत्र राहतो. रवी हा कायमचा माझ्या आयुष्यातून निघून गेला. त्या गोष्टी तून एकच समजलं आहे की तात्पुरत्या क्षणिक सुखासाठी किंवा सुख देणाऱ्या गोष्टींसाठी आपण अनंत काळ हे आपल्याला दुःख देऊन जात असतो. त्यामुळेच आपण वाऱ्याच्या मागे कधीच धावू नये. ते आपल्या हातात येत नाही, त्यातच आपलं समाधान आहे. मी माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला मुलांना सोडून त्या रवीच्या मागे गेले आणि रवीना काय केलं, दिलेले पैसे पुन्हा वापस मागितले आणि त्याच्या मित्रांसोबत सुद्धा तो मला झोपायला सांगू लागला. खूप अन्याय अत्याचार रवीने माझ्यावरती केला. अगोदर तर म्हटला माझं प्रेम आहे तुझ्यावर, आपण लग्न करूया, लग्न करूया म्हणून मला नेलं आणि माझ्या आयुष्याची त्यांनी वाट लावली. मी देखील क्षणिक सुखासाठी पैशाकडे बघून रवीसोबत सर्व काही करायला तयार झाले आणि ते सर्व काही बघून रवीकडे असणारा पैसा, त्याच्याकडे असणारं प्रेम, प्रेमाचं जाळं, हे सर्व काही बघून मी माझ्या नवऱ्याला सोडून माझ्या मुलांना सोडून त्याच्यासोबत राहायला तयार झाले होते. परंतु त्याने माझा विश्वासघात केला होता. क्षणिक सुखासाठी आपण कायमचं दुःख आपल्याला सहन करावं लागतं आणि ते आपण आपल्या अंगावरती ओढावून घेत असतो. प्रेक्षकांनो, आजची तुम्हाला कथा आवडली असेल, कथेला लाईक करा, कथा शेअर करा आणि मी आहे मराठी उनली हा चॅनल जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.